पावसाळ्यात टायर नीट आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला याची गरज असेल. याला म्हणतात ट्रेड वेअर इंडिकेटर. याच्या सहाय्याने टायर चांगला आहे की नाही किंवा बदलायची गरज आहे का हे लगेच कळते. पावसाळा सुरू झालाय आणि आपल्या शरीराप्रमाणेच गाडीवर सुद्धा या ऋतू बदलावाचा मोठा परिणाम होत असतो. आपली चार चाकी या दिवसात सुदृढ राहावी आणि वाटेल तेव्हा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आपली गाडी नेहमी तयार राहावी, फिट राहावी. यासाठी मी तुम्हाला काही 5 मस्त टिप्स सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी. चला आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, बॅटरीची निगा राखा. पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने गाडी एका झटक्यात स्टार्ट होण्याकरिता बॅटरी सुदृढ असणं गरजेचं असतं. त्यासाठी बॅटरीमधील डिस्टिल वॉटर लेवल चेक करा. कमी असेल तर अशी 20 रुपयांची बाटली घ्या, 1 रुपयाचं कॉइन घ्या आणि मॅक्स लेवल पर्यंत पाणी होता. वॉटर लेवल योग्य झाल्यानंतर बॅटरीचे टर्मिनल साफ करा. गंज पकडला असेल तर ब्रश आणि अँटीरस्ट स्प्रेच्या मदतीने तो हटवा आणि 10 रुपयांचं वॅसलिन आणून ते टर्मिनल्सला लावा, म्हणजे ते पुन्हा रस्ट पकडणार नाहीत आणि कनेक्शन स्ट्रॉंग राहील. या छोट्याशा स्टेपने गाडी संपूर्ण पावसाळा एका इग्निशन मध्ये स्टार्ट होईल. नंबर 2, काच साफ करा आणि वायपर ब्लेड नक्की बदला. आपली गाडी बाहेरच्या वातावरणात असते, धूळ आणि प्रदूषण यामुळे काचेवर एक अस्पष्ट थर जमतो व पारदर्शकता कमी होते आणि पावसाळ्यात धुकं, पाऊस यासोबतच ऊन कमी असते, ज्यामुळे अंधुक स्थिती निर्माण होते आणि अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सर्व बाजूच्या काचा या अशा प्रकारच्या लिक्विडने साफ करा. चुना किंवा पेपरने पुसू नका, त्याने स्क्रॅचेस पडतील आणि काच कायमची खराब होऊन जाईल. वातावरणामुळे जसं काच बाधित होते त्याच प्रकारे वायपरचे रबर सुद्धा कडक होतात आणि ऐन पावसाळ्यात काचेवरचं पाणी ते हटवू शकत नाही, त्यामुळे ड्रायव्हर समोर नीट पाहू शकत नाही, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे ब्लेड्स कडक झाले असतील तर लगेच बदलून टाका, शक्यतो ओरिजिनल टाका. लोकल शॉप किंवा ऑनलाईन मागून वायपर योग्य परफॉर्मन्स देतील याची खात्री नसते. जेव्हा गाडी पार्क असते तेव्हा ब्लेड असे वरती करून ठेवा, म्हणजे रबरचा शेप जो आहे तो तसंच राहील आणि ब्लेड जास्त दिवस टिकतील. नंबर 3, टायर आणि ब्रेकची स्थिती चेक करा. आपल्या कारची जमिनीला जोडणी करण्याचे एकमेव काम आपले टायर आणि चाकं करत असतात. इतर कोणत्याही बाबींशी तुम्ही तडजोड करू शकता परंतु टायर पावसाळ्यात टायरची डिझाईन रस्त्यांवर ग्रीप पकडण्यासाठी आणि ॲक्वाप्लॅनिंग पासून वाचण्यासाठी महत्वाची असते. ती नसेल तर ब्रेक सुद्धा काही कामाचे नसतात. म्हणूनच चारही टायर्सचे ट्रेड तपासा. ट्रेड म्हणजे काय तर ही डिझाईन. पावसाळ्यात टायर नीट आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला याची गरज असेल. याला म्हणतात ट्रेड वेअर इंडिकेटर. याच्या सहाय्याने टायर चांगला आहे की नाही किंवा बदलायची गरज आहे का हे लगेच कळते. यामध्ये 3 कलर्स दिलेले असतात. हिरवा म्हणजे टायर चांगला आहे, पिवळा म्हणजे टायर चालू शकतो आणि लाल म्हणजे डेंजर, टायर लगेच बदलण्याची आवश्यकता आहे. हे कार्ड फक्त डिझाईन मध्ये ठेवायचं आणि कोणता कलर दिसतोय हे पाहायचं. हे कार्ड तुम्हाला जवळच्या टायर शॉप मध्ये मिळेल किंवा अमेझॉन वरती टायर चेक करण्याचे काही गॅजेट्स आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथनं तुम्ही परचेस करू शकता. अजून एक महत्वाचं म्हणजे टायरची हवा योग्य प्रमाणात ठेवा. स्टेपनी चेक करा, त्याची सुद्धा हवा चेक करा आणि शक्यतो एक हवा भरण्याचे मशीन आणि टायर पंक्चर किट सोबत ठेवा. हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि त्याची देखील लिंक मी दिलेली आहे. टायर सोबतच महत्वाचे असतात ब्रेक, त्यामुळे त्याची स्थिती तपासा. ब्रेक पॅड्स शक्यतो मेकॅनिक कडे जाऊन चेक करा, साफ करून घ्या, अन्यथा गरज असतील तर हलगर्जीपणा न करता बदलून टाका. नंबर 4, इलेक्ट्रिक पार्ट्स आणि फ्ल्युइड तपासा. पाऊस काळात गाडीचे इलेक्ट्रिक फेल्युअर खूप पाहायला मिळते, कधी हेडलॅम्प तर कधी टेल लॅम्प, म्हणून सर्व लॅम्प सुस्थितीत असल्याची खात्री करा. या व्यतिरिक्त गाडीच्या फ्यूज बॉक्समध्ये एक्स्ट्रा फ्यूज असल्याची देखील तुम्ही खात्री करायला हरकत नाही आणि नसतील तर सेम अँपियरचे खरेदी करून आपल्या जवळ स्पेअरमध्ये ठेवा, कधीही उपयोगाला येऊ शकतात. गाडीचे रक्त म्हणजेच कूलंट, ब्रेक फ्लुइड आणि इंजिन ऑइल याच्या लेवल तपासा. ब्रेकसाठी इंजिन बे मध्ये अशी लेवल दिलेली असते, मॅक्स आणि मिनिममच्या मध्ये आहे का नाही ते तपासा. कूलंट योग्य प्रमाणात असल्याची खात्री करा. इथे नॉब खोलून कूलंट तपासून घ्या, कमी असेल तर टॉपअप लगेच करा. कोणते कूलंट आवश्यक आहे ते इथे मेन्शन केलेलं असतं किंवा तुम्ही सर्व्हिस सेंटरला विचारू शकता. गाडीचं इंजिन गरम असताना हे खोलू नका, तुम्हाला भाजू शकतं, त्यामुळे तुमची काळजी घ्या. गाडीचं इंजिन ऑइल चेक करा आणि त्यासाठी इथे गेज दिलेला आहे, लेवल बघा, आवश्यक असल्यास टॉपअप करा किंवा संपूर्णपणे बदलून टाका. गाडीचं खालून इंजिन एकदा चेक करा, कुठे लीक आहे का हे नक्की पहा, असल्यास लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. एक लक्षात घ्या की इंजिनचं ऑइल चेक करताना सकाळी करायचं, ज्यावेळेस गाडी थंड असते. नंबर 5, गाडी वॉश करा. पावसाळ्यात कुठे फिरून आला की प्रथमतः गाडी संपूर्ण धुवून घ्या. त्याचं कारण असं, जेव्हा आपण पाण्यातून किंवा चिखलातून गाडी नेतो तेव्हा रेडिएटर, सेन्सर्स, रबर पार्ट्स यावरती माती चिकटते, ज्यामुळे सस्पेन्शन जाणवत नाही. रेडिएटर कंडेन्सरवरती चिखल उडल्याने एअर सर्क्युलेशन थांबतं व AC कूल होत नाही, तसंच इंजिन हीट होऊन ब्रेकडाऊन सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक मोठी ट्रिप झाली की गाडी वॉश करणं खूप उत्तम असतं. या 5 केअर टिप्स व्यतिरिक्त मान्सूनमध्ये गाडी झाडाखाली किंवा इतरत्र कुठेही पार्क करू नका, त्यापेक्षा कोरड्या ठिकाणी तुमची गाडी पार्क करा. 8 दिवसातून एकदा गाडी 4 ते 5 किलोमीटर चालवा. हा व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया जरूर कळवा आणि काही तुमचे प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला विचारू शकता. जय महाराष्ट्र.